आज हायकोर्टात राज्य सरकारतर्फे जे सांगण्यात आलं की अहवाल आज सार्वजनिक करता येणार नाही, जर सार्वजनिक करता येणार नव्हता तर मागच्या तारखेला राज्य सरकारतर्फेच हा मुद्दा मांडला गेला होता की विलिनीकरण हा धोरणात्मक मुद्दा आहे आणि धोरणात्मक मुद्दा असल्यामुळे त्याला वेळ लागेल. जर मग तो धोरणात्मक मुद्दा जर आहे म्हणजे विलिनीकरण होऊ शकतं, तिथे 100% ठाम होऊन गेलेलं होतं, स्पष्ट झालं तर विलिनीकरण होऊ शकतं. तर मग आज जनतेची फसवणूक नेमकं एसटी कर्मचारी करत आहेत, जनतेला वेळ एसटी कर्मचारी धरत आहेत का राज्य सरकार धरत आहे हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. जर जनतेचे हाल यांना रोखायचे असते तर आणि यांना सार्वजनिक करायचा नव्हता, म्हणजे घोषित करायचा नव्हता, तर 12 आठवड्याची मुदत का मागितली? आणि राहिल्या गोष्टी, एसटी कर्मचारी हा तळागाळातला असा कर्मचारी आहे याचा जेवढा अंत पाहाल तो झुकणारा कर्मचारी नाही आहे. तारीख देऊन देऊन तुम्ही किती तारखा देता, तारखांवर तारखा चालू द्या. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला तुमचे बागल बच्चे युनियनच्या मार्फत भेटलेले बागल बच्चे दलालीचे कुत्रेच मला माहिती देत असतील की थोडं ताणून धरा, तारीख वाढवा, ताणून धरा, तारीख वाढवा, लोक कामावर हजर होतील, हडवडू यांचा दुखोटा फोडला जाईल. पण तसं होणार नाही आहे. एक दिवस तुम्हाला विलिनीकरण द्यावंच लागणार आहे. फक्त एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवा, विलिनीकरण देता देता तुम्ही बरखास्त होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या आता, कारण की वेळ तुमची खराब चालली आहे. आता आम्हाला विलिनीकरण हे तुम्हाला द्यायचंच आहे आणि एसटी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रात विलिनीकरण घेतल्याशिवाय माघार घेणारच नाही. आणि विलिनीकरण डंके की चोट पे सदावर्ते सर हे आम्हाला मिळून देणारच आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही.